नमस्कार मित्रांनो, बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. 17 वर्षीय तरुणाला बनविले शिक्षक, सविस्तर बातमी जाणून घेऊया. उर्दू शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे ही नोकरी दिलेली आहे. तर औरंगाबादमधील बातमी आहे, बेरीबाग भागातील अलमदनी उर्दू प्राथमिक शाळेत चक्क एका 17 वर्षीय तरुणाला शिक्षकाची नोकरी दिल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेचा सचिव शेख अयुब उस्मान पटेल वय 48, अध्यक्ष शेख आली आयुब पटेल, मुख्याध्यापक शेख नाजिया अंजुम शेख बद्रुद्दीन आणि शिक्षक शेख मोहसिन अयुब पटेल सर्व राहणार बेरीबाग यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमदनी उर्दू प्राथमिक शाळेत शफिक बाबूलाल सय्यद यांची पत्नी पठाण परवीन सुलताना या पदवीधर शिक्षिका म्हणून नोकरीला आहेत. या शाळेने 17 वर्षीय तरुणाला शिक्षकाची नोकरी दिल्याची माहिती पठाण परवीन यांना मिळाली. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापिकेने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. याच काळात शेख मोहसिन हा BA शिक्षण घेत होता. त्याचे शिक्षण पूर्ण झालेले नसताना त्याला शिक्षक पदावर रुजू करण्यात आले. यावेळी त्याची बनावट कागदपत्रे शासनाला सादर करण्यात आली. या प्रकरणी शफिक सय्यद यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी म्हणजेच 18 ऑक्टोबरला चौघांविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक कामे करीत आहेत.